आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नाव लौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 27 दिवसात कांद्याची 11,70,000 क्विंटल इतकी विक्रमी आवक होत 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सध्या स्थितीत कांद्याचे सरासरी बाजार भाव स्थिर असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये 12 दिवसापर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे कामकाज ठप्प होते. साधारण 24 मेपासून बाजार समितीचे कामकाज हे परत चालू झाले आणि ह्या 25 दिवसामध्ये कांद्याची प्रचंड आवक आणि उलाढाल ह्या बाजार समितीमध्ये झालेली आहे. मागच्या वर्षीचे जर तुलना पाहता याच कालावधीमध्ये साधारण जवळजवळ 6.25 लाख क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती आणि 50 कोटीच्या आसपास रुपयांची एवढी उलाढाल झाली होती. आणि ह्या चालू 25 ते 26 दिवसामध्ये जवळजवळ 11.5 लाख क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून आणि जवळजवळ साधारण 180 कोटी रुपयांची जवळजवळ उलाढाल ही झालेली आहे. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक आपण सांगू शकतो की 1,625 कोटी रुपयांची ज्यादा उलाढाल ही या 25 दिवसामध्ये झालेली आहे. तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व स्तरांमध्ये हे समाधानाचे वातावरण आहे आणि सर्व शेतकऱ्यांनाही विनंती की बाजारभाव हे आजच्या स्थितीमध्ये सरासरी स्थिर आहे. तर सर्वांनी जर प्रतवारी करून कांदा हा जर बाजार समितीच्या आवारामध्ये आणला तर लासलगाव बाजार समितीमध्ये नक्कीच या बाजारभाव हे कांद्याला चांगले भेटू शकतील. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ब्रिजेश पारीख लासलगाव.